बऱ्याच तरुणींना महिलांना सगळ्यांना हा प्रश्न पडतो की मॉइश्चरायझर कुठलं वापरायचं आणि मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा लोशन ही आपल्या काळाची गरज आहे जी आपल्या स्किनसाठी असायलाच पाहिजे म्हणजे आवश्यक आहे. तर मग आपण आज त्या विषयावर बघणार आहे की मॉइश्चरायझिंग क्रीम कुठल्या स्किनला कसं वापरायचं. जनरली स्किनचे तीन प्रकार आहेत, एक तर नॉर्मल स्किन, दुसरी ड्राय स्किन आणि तिसरी ऑइली स्किन. आता ऑइली स्किन म्हटले की त्याच्यावर पिंपल्स आलेच, म्हणजे यंगस्टरला प्रॉब्लेम असतो की ऑइली स्किन आहे आणि पिंपल्स आहे तरी मॉइश्चरायझर वापरायचं का. तर जरी ऑइली स्किन असली तरी आपण जेव्हा चेहरा वॉश करतो तर तेव्हा ती ड्राय होत असते, त्याच्यामुळे त्याला मॉइश्चरायझर वापरायला पाहिजे. पण मॉइश्चरायझर वापरण्याच्या आधी एक जेंटल क्लिन्झर पण यूज करायला पाहिजे. तर जेंटल क्लिन्झर यूज करायचं, पहिले फेस वॉश करायचा आणि मग त्याच्यानंतर मॉइश्चरायझिंग लोशन लावायचं. तर ऑइली स्किनसाठी जेव्हा आपण मॉइश्चरायझर वापरतो तेव्हा ते कुठलं वापरायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये जनरली तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघा जे खूप महत्त्वाचे असतात की काय इन्ग्रेडियंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड असेल असं असलेलं मॉइश्चरायझर घ्यायचं, म्हणजे ज्याच्यामध्ये नॉन कोमेडोजेनिक असतं ते आणि तुमचे जे पोअर्स आहेत ते क्लॉग होत नाही आणि ॲक्ने वाढत नाही. मग त्याच्यासाठी हे इन्ग्रेडियंट आहे का बघायचं आणि मग तशा पद्धतीचं वापरायचं. हे झालं ऑइली स्किनसाठी. आता आपण ड्राय स्किनसाठी बघूया. तर ड्राय स्किन असेल तर ती थोडी इरिटेटिव्ह स्किन म्हणता येईल आपण त्याला, आणि त्याला मॉइश्चरायझर आवश्यकच असतं. तर जेव्हा ड्राय स्किन असते तेव्हा तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर वापरलं तर बऱ्याचदा बघा की तुमचा चेहरा रेडिश होतो आणि मग कधी कधी त्याला इचिंग होतं. तर त्याच्यासाठी आपण व्यवस्थित मॉइश्चरायझर निवडायला पाहिजे. ड्राय स्किनसाठी जनरली मॉइश्चरायझिंग क्रीम यूज करावं, तर त्यांनी ती व्यवस्थित हायड्रेटेड राहते आपला चेहरा. आणि त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट काय असायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये ग्लिसरीन, त्याच्यानंतर मिनरल ऑइल आणि हायलोयुरॉनिक ॲसिड, हे तीन इन्ग्रेडियंट्स असलेलं मॉइश्चरायझिंग क्रीम तुम्ही वापरा जे ड्राय स्किनसाठी खूप चांगलं असतं. आणि त्याच्यासाठी अजून एक आहे की तुम्हाला मॉइश्चरायझिंग क्रीम वापरायचं आहे तर बऱ्याचदा प्रश्न पडतो सगळ्यांना की ते कधी वापरायचं आणि नाईटला अप्लाय करावं का आणि डेला पण लावावं का. तर डेला जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझिंग क्रीम यूज करता तेव्हा ते लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम यूज करा. आणि नॉर्मली आपण रात्रीला छानशी झोप घेतो आणि आपली स्किन रिलॅक्स असते, तर तेव्हा तुम्ही हेवी मॉइश्चरायझिंग क्रीम यूज करा, तर हे जास्त बेटर असतं. त्याच्यानंतर तुम्ही फेस आणि बॉडी ह्या दोन्हीबद्दल पण बऱ्याचदा प्रश्न येतात की फेसला मॉइश्चरायझिंग क्रीम वापरायचं आणि बॉडीला पण वापरायचं का. तर बॉडीचे जे मॉइश्चरायझिंग क्रीम असतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा इन्ग्रेडियंट्स थोडे हेवी असतात, त्याच्यामध्ये बऱ्याचदा शिया बटर यूज केलेलं असतं आणि ग्लिसरीन आणि हायलुरॉनिक ॲसिड तर नसतं पण शिया बटर असतं. तर मग तुम्ही जे फेसचं आहे ते चुकून बॉडीचं जे आहे ते चुकूनही फेसला लावायचं नाही. तर फेसला लावल्याने परत पोअर्स बंद होऊ शकतात, तिथे क्लॉगिंग होऊ शकतं. तर बॉडीचं वेगळं वापरायचं असतं, बॉडीसाठी वेगळं आणि फेससाठी वेगळं, हे दोन जे वेगळे वेगळे असतात त्या पद्धतीनेच मॉइश्चरायझिंग क्रीम वापरायचे. आता त्याच्यानंतर ड्राय स्किन आणि नॉर्मल स्किन असेल तर त्याला जास्त काही प्रश्न येत नाही. नॉर्मल स्किनला तुम्ही क्रीमही वापरू शकता, लोशन पण वापरू शकता. ड्राय स्किन आणि ऑइली स्किनचे या पद्धतीने वापरायचे. त्याच्यानंतर एक असते सेन्सिटिव्ह स्किन. तर खूप सेन्सिटिव्ह स्किन असेल तर मग त्याच्यासाठी तुम्ही कमीत कमी इन्ग्रेडियंट असलेले, त्याच्यामध्ये जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आणि अति फ्रॅग्रन्स टाकलेले किंवा वेगवेगळे कलर्स टाकलेले अशा पद्धतीचं मॉइश्चरायझर असेल तर ते त्यांनी अवॉइड करावं, जेणेकरून फेसला कुठलेही रिॲक्शन्स येणार नाही. कारण फेसला एकदा रेडनेस वगैरे आला तर तो लवकर जात नाही, त्याला 3-4 दिवस लागतात कवर व्हायला. तर त्यांनी असं बघून वापरावं. हे झालं मॉइश्चरायझरचे इन्ग्रेडियंट्स काय असावे आणि कुठल्या स्किनला कसं वापरावं. आता त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये किंवा हर्बल आयुर्वेदानुसार काही किंवा हर्बल जे असतात
ते पण मॉइश्चरायझिंगचं चांगलं काम करतात. हर्बल इन्ग्रेडियंट्स मध्ये त्यातल्या त्यात जे हर्बल इन्ग्रेडियंट्स असतात, तर जे ऑइली स्किन आहे त्याच्यासाठी ॲलोवेरा जेल टाकलेले जास्त जे असतील मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा लोशन, ते तुम्ही ऑइली स्किनला वापरा. आणि ड्राय स्किनसाठी जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल हे एक इन्ग्रेडियंट असतं. काही हर्बल क्रीममध्ये दुसरे पण असतात जसं ॲव्होकाडो ऑइल, तर हे टाकलेले असतील तर ते तुम्ही ड्राय स्किनसाठी वापरा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक सजेशन आहे माझं की ठीक आहे, तुम्हाला क्रीम वापरायचे तुम्ही बाहेरचे प्रॉडक्ट वापरू शकता, पण बऱ्याचदा घरातल्या घरात काही अशा गोष्टी असतात की जे तुम्ही ॲज अ मॉइश्चरायझर वापरू शकता, तर त्यांनी तुमच्या स्किनचा टोन उलट जास्त चांगला राहतो, कारण त्या नॅचरल वस्तू आपण वापरतो. तर त्याच्यामध्ये एक हनी खूप चांगलं असतं. तुम्ही हनी अप्लाय करायचा आणि थोड्या वेळाने फेस वॉश केला तर ते तुमच्या स्किनला चांगलं हायड्रेट करतं. त्याच्यानंतर कोकोनट ऑइल चांगलं काम करतं मॉइश्चरायझिंगचं. तर तुम्ही रात्री झोपताना सुद्धा कोकोनट ऑइलचा मसाज जर हलक्या हाताने केला तर सकाळी तुम्हाला दिसेल तुमची स्किन हायड्रेट झालेली. त्याच्यानंतर ॲव्होकाडो ऑइल पण खूप चांगलं काम करतं मॉइश्चरायझिंगचं. ऑलिव्ह ऑइलसुद्धा चांगलं मॉइश्चरायझर आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या स्किनला ज्या पद्धतीने सूट होतात तसं तुम्ही रात्री मॉइश्चराइज करून सकाळी वॉश करू शकता. इव्हन डेला पण तुम्ही आंघोळीला जायच्या आधी याचा मसाज करायचा आणि नंतर स्नान करून घ्यायचं. तर इट्स अ गुड मॉइश्चरायझर आणि हे खूप नॅचरल आणि छान लुक देतात स्किनला. आणि आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोन्ही पद्धतीने आपण काय वापरायला पाहिजे हे सगळं आता मी सांगितलेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचं मॉइश्चरायझर निवडा. आणि एक आम्ही बनवलेलं मॉइश्चरायझर आहे स्किन हिल सोल्युशनचं. हे अशा पद्धतीचं मॉइश्चरायझर आहे, याच्यामध्ये सगळे उत्तम इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे. तर हे सुद्धा आम्ही दिलेल्या नंबरवर अवेलेबल आहे, ते तुम्ही मागवू शकता आणि ते कुरिअरने आम्ही तुम्हाला पोहोचवू शकतो. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यू आर ऑलवेज वेलकम. थँक्यू.